डियर फ्रेंड्स, आवर नेक्स्ट आर्टिकल इज कैटेगरी एंड टैक्सॉन। क्लासिफिकेशन करताना कैटेगरीज आणि टैक्सा यांचा वापर केला जातो, परंतु कैटेगरी म्हणजे नेमक काय आणि टैक्सा म्हणजे नेमक काय हे माहित असलं पाहिजे। क्लासिफिकेशन करताना जी रैंक आहे, कैटेगरी इज अ रैंक और लेवल इन द हायरार्कियल लेवल ऑफ क्लासिफिकेशन। क्लासिफिकेशन करताना ज्या रैंक्स किंवा लेवल्स बनवल्या जातात त्यांना आपण म्हणतो कैटेगरीज ऑफ क्लासिफिकेशन। एंड स्मॉल ग्रुप्स प्रेजेंट इन एवरी रैंक एवरी लेवल ऑफ क्लासिफिकेशन इज कॉल्ड एज टैक्सॉन। टैक्सॉन म्हणजे प्रत्येक लेवल मध्ये रैंक मध्ये जे छोटे छोटे ग्रुप असतात त्याला म्हणायचं टैक्सॉन। इन द हायरार्की ऑफ कैटेगरीज किंगडम इज अ हाइएस्ट रैंक और लेवल ऑफ क्लासिफिकेशन व्हाइल स्पीसीज इज अ लोवेस्ट रैंक और लेवल ऑफ क्लासिफिकेशन। टैक्सॉन ही टर्म फर्स्ट टाइम कुणी कॉइन केली लैम इन 1948 फॉर प्लांट। एडल्फ मेयर फर्स्ट प्रपोज टर्म टैक्सॉन फॉर एनिमल। म्हणजे टैक्सॉन ही टर्म सुरुवातीला लैम नावाच्या साइंटिस्ट ने प्लांट साठी यूज केली आणि मेयर नावाच्या साइंटिस्ट ने फर्स्ट टाइम एनिमल साठी यूज केली। तुम्हाला मी आता टैक्सा आणि कैटेगरीज मध्ये नेमका डिफरन्स काय आहे ते बारकाईनं समजून देणार आहे आणि त्याच्यासाठी मी एक अत्यंत सोपं एक्झाम्पल घेणार आहे। आपल्यामध्ये एकमेकाबरोबर कम्युनिकेशन व्यवस्थित करता यावं यासाठी इथं पण आपलं पण क्लासिफिकेशन केलेलं आहे। जसं आपला ॲड्रेस, हां समजा माझा ॲड्रेस आपण विचारात घेऊ, एक सैम्पल एक्झाम्पल म्हणून विचारात घेऊ आपण। जसं सर्वात कॉन्टिनेंट अनेक खंड आहेत जगामध्ये, त्यापैकी आशिया हा माझा खंड आहे। आशिया हा सर्वात मोठा खंड आहे। इट इज डिवाइडेड इनटू मेनी कंट्रीज। त्यापैकी इंडिया इज माय कंट्री, मेरा भारत महान और आप सब लोग हो उनकी शान। हम सब मिलके बढ़ाएंगे अपने देश की शान और मान। अपला देश मोटा है। सो दिस कंट्री इज डिवाइडेड इनटू मेनी स्टेट्स। त्याच्यापैकी महाराष्ट्र हे माझं स्टेट, महाराष्ट्र महान राष्ट्र हे माझं राज्य आणि या राज्याचा नागरिक असणं हे आपलं सर्वांचं परमभाग्य। हे लहान आहे का? नाही। त्यामुळं स्टेट इज डिवाइडेड इनटू मेनी रीजन्स।
वेस्ट महाराष्ट्र इज माय रीजन, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र हे सगळे विभाग त्यामध्ये आहेत, त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी राहतो। हा रीजन काय लहान आहे का? नाही। इट इज डिवाइडेड इनटू मेनी डिस्ट्रिक्ट्स। आता मी लातूरला सध्या राहत नाही आहे, त्यामुळे लातूरचा ॲड्रेस वेगळा, पण आता मी सोलापूर जिल्ह्यात राहतो, त्यामुळे सोलापूरच्या जिल्ह्याप्रमाणे ॲड्रेस आता आपण इथं लिहू। डिस्ट्रिक्ट सोलापूर हा जिल्हा पण फार मोठा आहे। अहो, एकटा सोलापूर जिल्हा म्हणजे गोवा राज्य आहे। दिस डिस्ट्रिक्ट इज डिवाइडेड इनटू मेनी तालुकास, त्यापैकी पंढरपूर हा माझा तालुका। असं गृहित धरू की पंढरपूर पेशेजारी टाकळी नावाचं एक गाव आहे, मी तिथं राहतो, असं गृहित धरू आपण। पंढरपूर तालुका काय लहान आहे का? नाही, मोठा। या तालुक्यामध्ये अनेक गाव आहेत, त्यापैकी टाकळी हे माझं गाव। हे गाव काय लहान आहे का? नाही, हे गावही मोठं आहे। मग या गावामध्ये अनेक गल्ल्या आहेत, त्यापैकी समजा एक एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण पांडुरंग नगर। ही माझी गल्ली आहे। ही गल्ली काय लहान आहे का? नाही। या गल्लीमध्ये अनेक घर आहेत, त्यापैकी विठ्ठल निवास हे माझं घर। हे घर काय लहान आहे का? नाही। या घरामध्ये एक फॅमिली राहते, त्या फॅमिलीचं नाव आहे मुंडे। ही फॅमिली काय लहान आहे का? नाही, मोठी फॅमिली आहे। त्याच्यामध्ये माझे पॅरेंट्स राहतात, मी राहतो, माझे पुढचे जनरेशन राहतात। आता ॲड्रेस माझा करायचा आहे म्हटल्यानंतर इथं फॅमिलीमध्ये त्याच्यानंतर येणार पॅरेंट्स, राम, हरी हे माझ्या वडिलांचं नाव। आणि त्यांना काही मी एकटा आहे का? नाही, त्याच्यातील मी एक, माय सेल्फ, उत्तरेश्वर हे माझं नाव। मग मला सांगा, माझा एवढा जर ॲड्रेस लिहिला, तो ॲड्रेस जगामध्ये कुठल्याही व्यक्तीकडं जर आपण दिला, तर तो समजा एखाद्या अमेरिकेच्या माणसाकडं ॲड्रेस दिला आणि ॲक्युरेट या व्यक्तीला फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला पाहायचं आहे, चांगल्या अर्थानं आपण स्टडी करतोय, शोध घ्यायचा या व्यक्तीचा, तर अमेरिकेची व्यक्ती पहिली येणार दिल्ली एअरपोर्टला। दिल्लीवरनं ते येणार मुंबईला, मुंबईवरनं येणार सोलापूरला, इथपर्यंत ते विमानाने येणार। शेवटी अमेरिकेचे नागरिक आहेत, आपल्यासारखं रिक्षा करून नाही जाणार। सोलापूरहून येणार पंढरपूरला, पंढरपूरहून येणार टाकळीला, टाकळीहून येणार पांडुरंगनगरमध्ये, पांडुरंगनगरमध्ये विठ्ठल निवास, विठ्ठल निवासमध्ये मग माझा शोध करेक्ट घेतला जाईल। म्हणजे आपल्याला करेक्ट आयडेंटिफिकेशन एकमेकाचं करण्यासाठी ज्याप्रमाणं इथं क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे माझं मी लिहिलंय, पण
आपलं प्रत्येकाचं असंच आहे क्लासिफिकेशन. मग मला सांगा, या बाजूला ज्या टर्म मी लिहिलेल्या आहेत त्या माझ्या एकट्यापुरत्या लागू होतात का? दीज आर जनरल रँक्स ऑर लेवल्स. म्हणजे मी आहे, माझे पॅरेंट, त्यानंतर फॅमिली, हाऊस, लेन, गाव, तालुका, जिल्हा, रिजन, स्टेट, कंट्री, कॉन्टिनेंट, या ज्या सर्व सर्व टर्म आहेत या टर्म्सना, या रँक्सना तुम्ही काय समजा? कॅटेगरीज ऑफ क्लासिफिकेशन. कारण तालुका म्हटलं की जगामधले सगळे तालुके आले ना, जनरल रँक आहे, लेवल आहे ती. आणि या लेवलमध्ये, प्रत्येक लेवलमध्ये हे जे छोटे 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 ग्रुप आहेत यांना तुम्ही समजा टॅक्सा. तालुका हा शब्द काय झाला? कॅटेगरी. पंढरपूर हा शब्द काय झाला? टॅक्सा. जिल्हा हा शब्द काय झाला? कॅटेगरी. सातारा शब्द काय झाला? पुणे शब्द काय झाला? लातूर शब्द काय झाला? सोलापूर शब्द काय झाला? टॅक्सा. तुमचं नाव हा शब्द झाला कॅटेगरी. पण प्रत्यक्षात आपलं नाव जे आपण सांगतो ते टॅक्सा झालं. तर या बाजूला जे 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 लिहिलेले आहेत नाव, ते सगळे झाले आपल्या क्लासिफिकेशन मध्ये टॅक्सा. आणि या बाजूला आपण कॉन्टिनेंट, देश, त्यानंतर स्टेट, रिजन, डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज, लेन, हे सगळ्या सगळ्या ज्या रँक्स किंवा लेवल्स लिहिलेले आहेत त्यांना म्हणतो आपण कॅटेगरीज. हे समजावं म्हणून सांगितलंय. असंच क्लासिफिकेशन इथं, या क्लासिफिकेशन प्रमाणेच आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करतोय. फक्त शब्द वेगळे आहेत आणि पॅटर्न कसा आहे, आपलं प्रत्येकाची स्वतंत्र ओळख याच्यामुळं होते. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनमध्ये एका इंडिव्हिज्युअलचं काहीच महत्त्व नाही, एका स्पीसीज हे फाउंडेशन आहे. या क्लासिफिकेशनमध्ये मी बेसलाय, पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये बेसला कोण आहे? स्पीसीज. हा फरक लक्षात घ्या. आणि आत्ता आपण त्याप्रमाणे क्लासिफिकेशन करू शकतो. जसा माझा ॲड्रेस इथं लिहिलेला आहे त्याप्रमाणेच आपण प्रत्येकाचा आपला ॲड्रेस, तुमचा सर्वांचा, अशाच पद्धतीनं लिहू शकतो. आता आपल्या ॲड्रेसमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअलला महत्त्व आहे, पण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन करताना इंडिव्हिज्युअलला महत्त्व नाही, त्या ग्रुपला महत्त्व आहे, त्या स्पीसीजला बेस म्हणून गृहीत धरायचं आहे. हा फरक लक्षात घ्या. आपण इथं आता चायना रोज, चायना रोज या प्लांटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं पाहूया. यामध्ये किंगडम, प्लांटी, किंगडम प्लांटी. जर किंगडम मोठं असेल तर सब किंगडम, नाहीतर किंगडम प्लांटी फक्त. त्याच्यानंतर डिव्हिजन, डिव्हिजन स्पर्म्याटोफायटा. ॲनिमल किंगडमसाठी फायलम टर्म यूज करता येईल या ठिकाणी.
डिविजन मोठी असेल तर आपण सब डिविजन करू शकतो एंजियोस्पर्मी एंजियोस्पर्मी. त्याच्यानंतर क्लास डायकॉटिलिडॉनी. त्याच्यानंतर सिरीज आहे इथं थॅलॅमी फ्लोरी. त्यानंतर ऑर्डर किंवा त्यालाच आपण कोहोर्ट म्हणतो मालवेल मालवेल. त्यानंतर फॅमिली मालवेसी. त्यानंतर जीनस हिबिस्कस. आणि शेवटी स्पीसीज रोजा सायनेन्सिस. अशा प्रकारे जास्वंदीचं क्लासिफिकेशन आपण करतो. आता या क्लासिफिकेशनमध्ये या सर्व ज्या लिहिलेल्या आहेत या सर्व आहेत कॅटॅगरीज ऑफ क्लासिफिकेशन. दीज आर नथिंग बट कॅटॅगरीज ऑफ क्लासिफिकेशन. आणि प्रत्येक कॅटॅगरीमध्ये हे जे छोटे छोटे ग्रुप इकडं लिहिलेले आहेत यांना म्हणायचं टॅक्सा ऑफ क्लासिफिकेशन. सो कॅटॅगरीज आर अरेंज्ड इन डिसेंडिंग मॅनर. आणि या कॅटॅगरीजमध्ये रँक्स किंवा लेवल्स ठरवल्या जातात आणि त्यामध्ये चेंजेस अलाउड केले जात नाहीत. द रँक्स ऑर लेवल्स आर फिक्स्ड बाय रूल्स अँड चेंजेस आर नॉट अलाउड. आणि त्या प्रत्येक रँक किंवा लेवलमध्ये जे छोटे छोटे ग्रुप दिसतात त्याला आपण म्हणतो टॅक्सा. जसं क्लास ही टर्म विचारात घेतली तर कॅटॅगरी आहे, पण डायकॉटिलिडॉनी म्हटलं तर टॅक्सा आहे, डिव्हिजन म्हटलं तर कॅटॅगरी, स्पर्म्याटोफायटा म्हटलं तर टॅक्सा, किंगडम म्हटलं तर कॅटॅगरी, प्लॅन्टी म्हटलं तर टॅक्सा. तर अशा प्रकारे छोटे छोटे जे ग्रुप प्रत्येक रँक किंवा लेवलमध्ये असतात त्यांना आपण म्हणतो टॅक्सा. आणि ज्या जनरल रँक किंवा लेवल्स असतात त्यांना आपण म्हणतो कॅटॅगरीज ऑफ क्लासिफिकेशन. जसं आपण प्लॅन्टचं एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण ॲनिमलचं म्हणजे आपलंच एक्झाम्पल घेऊया. जसं किंगडम, ॲनिमालिया, आपण ॲनिमल आहोत. किंगडम मोठं असेल तर सब किंगडम, नाहीतर मग फायलम, फायलम कॉर्डेटा. फायलम मोठा असेल तर सब फायलम व्हर्टीब्रेटा. क्लासच्या वरती सुपर क्लास वगैरे पण यूज करता येईल, सब क्लास पण टर्म यूज करता येईल. आता त्यामध्ये पडण्यापेक्षा सिंपल क्लासिफिकेशन फक्त आपण पाहूया. क्लास मॅमॅलिया. त्याच्यानंतर ऑर्डर प्रायमेटा, आपण प्रायमेट आहोत. त्यानंतर आपली फॅमिली
होमिनिडी आपला जीनस होमो आणि आपली स्पीसीज सेपियन सेपियन किंवा सेपियन। तर या बाजूला आपण जे सर्व काही लिहिलेलं आहे त्यांना आपण म्हणतो कॅटेगरीज ऑफ क्लासिफिकेशन, रँक्स ऑर लेवल्स ऑफ क्लासिफिकेशन। आणि या बाजूला जे छोटे छोटे ग्रुप्स यामध्ये लिहिलेले आहेत त्यांना म्हणायचं टॅक्सा ऑफ क्लासिफिकेशन, त्यांना म्हणायचं टॅक्सा ऑफ क्लासिफिकेशन। तर कॅटेगरी म्हणजे जनरल रँक किंवा लेवल ऑफ क्लासिफिकेशन, आणि प्रत्येक रँक किंवा लेवलमध्ये जे छोटे छोटे ग्रुप आहेत त्याला आपण म्हणतो टॅक्सा ऑफ क्लासिफिकेशन। जसं आपल्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जिल्हा ही कॅटेगरी झाली, सातारा सोलापूर पुणे टॅक्सा झाले, टॅक्सा झाले। तालुका ही कॅटेगरी झाली, कोरेगाव सातारा जिल्ह्याचं कोरेगाव हा तालुका झाला, पुणे जिल्ह्यामध्ये बारामती हा तालुका झाला, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर हा तालुका झाला। म्हणजे बारामती हा टॅक्सा झाला आणि तालुका ही जनरल टर्म झाली, त्याला आपण कॅटेगरी या शब्दात विचारात घेऊ। तर अशा प्रकारे टॅक्सा आणि कॅटेगरीज आपण बनवलेल्या आहेत क्लासिफिकेशन करताना। डिफरन्सेस बिटवीन कॅटेगरीज अँड टॅक्सा। कॅटेगरीज आर रँक्स आर लेवल्स ऑफ क्लासिफिकेशन, whilst taxa are actual groups present in every rank or levels of classification. सर्वात हायेस्ट कॅटेगरी कोणती? किंगडम। सर्वात लोवेस्ट कोणती? स्पीसीज। आणि या कॅटेगरीज डिसेंडिंग मॅनरनं अरेंज केलेल्या असतात। 7 ऑब्लिगेट कॅटेगरीज किमान त्यामध्ये पाहिजेत क्लासिफिकेशन करताना। टॅक्सॉन टर्म प्लॅन्टसाठी लॅम नावाच्या सायंटिस्टनं वापरली आणि ॲडल्फ मेयर नावाच्या सायंटिस्टनं टॅक्सॉन ही टर्म ॲनिमलसाठी यूज केलेली आहे। त्याच्यानंतर टॅक्सॉनॉमिक हिरार्की, हिरार्कियल लेवल्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय? जे वेगवेगळे ग्रुप आहेत त्यांची अरेंजमेंट ग्रेड प्रमाणे करणे, ग्रेडेड ऑर्गनायझेशन और बॉक्स विथ इन बॉक्स अरेंजमेंट और सर्कल विथ इन सर्कल अरेंजमेंट, that is called as taxonomic hierarchy. जसं इथं विचार केला, जसं आपण इथं विचारात घेऊ, सर्वात हायेस्ट कॅटेगरी म्हणजे कोणती आहे? किंगडम। त्याच्यापेक्षा लहान डिव्हिजन, त्याच्यापेक्षा लहान क्लास, त्याच्यापेक्षा लहान ऑर्डर, त्याच्यापेक्षा लहान फॅमिली, त्याच्यापेक्षा लहान जीनस आणि त्याच्यापेक्षा लहान स्पीसीज। अशा प्रकारे कॅटेगरीज डिसेंडिंग ऑर्डरनं मांडलेल्या असतात। देअर पोझिशन इज फिक्स्ड बाय रूल्स अँड चेंजेस आर नॉट अलाउड। सच ग्रेडेड अरेंजमेंट ऑफ
टेक्सा एंड कैटेगरीज इज कॉल्ड एज टेक्सोनॉमिक हिरार्की। जसा आपण भांड्याच्या दुकानात गेलो तर आपल्याला एक मोठा डब्बा ॲल्युमिनियमचा डबा घ्यायचा आहे, समजा मोठा डबा आपल्या समोर ठेवला जाईल आणि त्या दुकानदारानं काय केलेलं असतं, या मोठ्या डब्यात त्याच्यापेक्षा छोटा डबा ठेवलेला असतो, त्याच्यापेक्षा छोटा त्याच्या आत, त्याच्यापेक्षा छोटा त्याच्या आत, त्याच्यापेक्षा छोटा त्याच्या आत, त्याच्यापेक्षा छोटा त्याच्या आत आणि सर्वात छोटा सर्वात आत। डब्यात डबे, डब्यात डबे, डब्यात डबे त्यांनी घालून ठेवलेले असतात ग्रेड प्रमाण। तसं इथं ग्रेड सगळ्यात हायेस्ट ग्रेड, सर्वात उन मोठा डब्बा, मोठं सर्कल काय किंगडम, त्याच्यापेक्षा लहान काय डिव्हिजन, त्याच्यापेक्षा लहान काय क्लास ऑर्डर फॅमिली जीनस आणि स्पीसीज। अशा प्रकारे ग्रेड प्रमाण अरेंजमेंट करणं यालाच आपण म्हणतो टॅक्सॉनॉमिक हिरार्की। एखादं क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर आत्ताच आपण जास्वंदीचं जे क्लासिफिकेशन केलं, चायना रोजचं क्लासिफिकेशन केलं किंगडम प्लांटी, डिव्हिजन स्पर्म्याटोफायटा, सब डिव्हिजन एंजियोस्पर्मी, क्लास डायकॉटिलिडॉनी, सब क्लास, हा क्लास मोठा असेल तर सब क्लास करता येतो, सिरीज थॅलॅमी फ्लोरी, ऑर्डर मालवेल्स, फॅमिली मालवेसी, जीनस हिबिस्कस, स्पीसीज रोझा सायनेन्सिस। अशा प्रकारे ग्रेड प्रमाण अरेंजमेंट करून आपण क्लासिफिकेशन करतो आणि ही जी ग्रेडेड अरेंजमेंट आहे, बॉक्स विथ इन बॉक्स अरेंजमेंट आहे, रँक्स आणि लेवल्स प्रमाणे होणारी अरेंजमेंट आहे, करणार केली जाणारी अरेंजमेंट आहे, त्यालाच आपण म्हणतो टॅक्सॉनॉमिक हिरार्की। त्यालाच